राष्ट्रवादीचे भुसावळचे आमदार आणि आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले संजय सावकारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीमध्ये सावकारे यांनी कमळ हाती घेतले. सावकारे हे जळगावचे पालकमंत्री देखील आहेत. तसंच मुरबाडचे राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांनी सुद्धा आज भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून कथोरे मनानं राष्ट्रवादीपासून लांब गेलेले होते. ते भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवस होती आणि आज त्यावर आता पडदा पडलाय. मात्र आता मुरबाड त्यांना भाजप तिकीट देणार का हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील समाज कल्याण विभागाचे मंत्री आदरणीय श्री संजयजी सावकारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय आमदार श्री किशनराव कथोरे ज्यांचं कल्याण ठाणे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्थांमध्ये प्रभुत्व आहे. अनेक नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्ये त्यांचे सदस्य आहेत. असा एक शक्तिमान नेता त्यांनी दोघांनीही आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतो. तर संजय सावकारे आणि किसन कथोरे यांची पुढची रणनीती नेमकी काय आहे यावर त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. सर काय सांगाल, तुमचा पक्षप्रवेश भाजपात होणार होता हे तर बऱ्याच दिवसापूर्वी दिसून येत होतं, पण एवढा उशीर का झाला? मतदारसंघातील सर्व संस्थांच्या बरोबर चर्चा करून, कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून, प्रत्येक भागातल्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन शेवटी निर्णय आम्ही ठरवला कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून की भाजपमध्ये प्रवेश करायचा. मी ज्या टायमाला राजीनामा दिला NCP चा त्या टायमाला माझी भूमिका स्पष्ट नव्हती, कारण मी ज्या वेळेला जनतेसमोर जातो त्यावेळेला जनतेचा विचार घेऊन जाणारा एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने मी थांबलो होतो की जनतेला विचारूनच मी निर्णय घेईल आणि तो प्रवेश मला आज मिळाला. काय आश्वासन मिळाले पुन्हा आता निवडणूक कुठून लढणार? नाही, मला आश्वासन मिळण्याचा प्रश्नच येत नाही. मला माझ्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आश्वासन आहे, भाजपमध्ये काम करावं, विकासाची दिशा असलेल्या पक्षामध्ये काम करावं आणि त्या पद्धतीने काम करणार आहे. संजय सावकारे आपल्या बरोबर आहेत. सर काय काय सांगाल, असं नेमकं कुठलं कारण घडलं आहे की तुम्ही सत्तेत असलेला पक्ष सोडून आणि मंत्री असताना सुद्धा आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे? फक्त आमचे तिथले लोकल प्रश्न आहे की ज्याच्यामुळे मी प्रवेश घेतला. शेवटी मला तिथल्या लोकल लोकांना फेस करायचं आहे. लोकल लोकांच्या पुढे जाऊनच जर उभा राहिलो किंवा पक्षाने जर तशी संधी दिली तर लोकांच्या पुढे जाऊन मला त्यांच्या पुढे सगळं मांडावं लागणार आहे. आणि लोकल लोकांचीच इच्छा होती की बा आपण हा पक्ष बदलला पाहिजे, की ज्या पक्षामध्ये तुम्हाला मंत्रिपद जरी दिलं वर्षापूर्वी तरी ताकद मात्र एका तिसऱ्याच व्यक्तीला पुरवली जाते. त्याच्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये पण आमच्या नाराजी होती आणि लोकांमध्येही त्या बाबतीतची नाराजी होती. मग सगळ्यांचा कल बघून किंवा सगळ्यांचा विचारात घेऊन सगळ्यांचं म्हणणं ऐकूनच त्याच्यानंतरच मी हा निर्णय घेतला. पुन्हा त्याच मतदारसंघातून तिकीट लढवणार आता जवळपास नक्की आहे असं समजायचं का? आज तरी ती सीट शिवसेनेकडे आहे, त्याच्यामुळे पार्टी जो काही निर्णय घेईल त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. थोडक्यात जागावाटप अजून जाहीर झालं नसताना अजूनही भाजपमध्ये अनेक लोक प्रवेश करताना बघायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.